IIT, JEE, NEET किंवा MHT, CET यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी तुमच्याकडे एक उत्तम पर्याय म्हणजे सुपर 30 सिंधू संचलित सुपर 30 करिअर इन्स्टिट्यूट सिंधुदुर्ग, तेही कुडाळ या शिक्षण नगरीमध्ये. प्रशस्त क्लासरूम, लॅबोरेटरी, लायब्ररी, प्रशस्त मैदान, मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सोय, ट्रॅव्हलिंग फॅसिलिटी इत्यादी सोयी. त्वरा करा, आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करा. कुडाळ येथे सिंधुदुर्ग शैक्षणिक न्यास सिंधुदुर्ग संचलित सुपर 30 करिअर इन्स्टिट्यूट सिंधुदुर्गच्या वतीने आयोजित विद्यार्थी शिक्षक पालक मेळावा घेण्यात आला आहे. या मेळाव्याचे उद्घाटन कुडाळचे नायब तहसीलदार प्रतीक आडाव यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ममता गांधी आणि निधी गोसावी यांनी केले. यावेळी तुम्ही खूप भाग्यवान आहात की तुम्हाला एवढ्या कमी वयात सुपर 30 करिअर इन्स्टिट्यूटने ही माहिती तुमच्यासाठी उपलब्ध केली आहे. परिस्थिती कशीही असो पण तुमच्यामध्ये जर जिद्द असेल तर तुम्ही कोणतेही यश साध्य करू शकता. स्पर्धा परीक्षेसाठी यशस्वी होण्यासाठी मेहनत संयम ठेवावा असे मत कुडाळचे नायब तहसीलदार प्रतीक आडाव यांनी केले. दोन आयोग आहेत, एक केंद्रीय लोकसेवा आयोग आणि एक राज्य लोकसेवा आयोग ज्याला आपण MPSC म्हणतो आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाला आपण UPSC म्हणतो. या दोन मुख्य संस्था आहेत किंवा आयोग आहेत जे आपल्या परीक्षा घेत असतात आणि त्याच्यातून आपली निवड होत असते. त्याचबरोबर आपल्याकडे सरळ सेवेची एक भरती असते Group C Group D ती वेगवेगळ्या जिल्ह्यानिहाय भरती होत असते. काही संस्था असतात जसं की आताच आपण बघितलं तलाठी भरती झाली, नगर परिषदेची भरती झाली, ZP भरती झाली, ह्या एक वेगळा सोर्स हे एक वेगळं माध्यम आहे. पोलीस भरती असेल हे एक वेगळं माध्यम आहे. अशा एकंदरीत आपल्याकडे स्पर्धा परीक्षा होतात. आपण या सगळ्याच परीक्षांना एकंदरीत स्पर्धा परीक्षा असं म्हणतो. मग हे स्पर्धा परीक्षा कधी देता येतात हा एक महत्वाचा मुद्दा आहे. स्पर्धा परीक्षा आपल्याला कोणतंही आपलं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं, आपण कोणतीही डिग्री घेतली, जर तुम्ही BA केलं, BCOM केलं, BSc केलं, इंजिनिअरिंग केलं, मेडिकल केलं, कोणतीही डिग्री घेतली की तुम्ही स्पर्धा परीक्षा द्यायला कॅपेबल होता, म्हणजे तुम्ही पात्र ठरता. बरं, मग त्याच्यामध्ये पण काही स्पर्धा परीक्षा या सिलेक्टेड कॅन्डिडेटसाठी आहेत. जसं की तुम्ही इंजिनिअरिंग सर्व्हिसमध्ये घ्याल जाल तर तुम्हाला इंजिनियर असणं कंपल्सरी आहे. मेडिकल सर्व्हिसमध्ये जाल तर मेडिकल सर्व्हिस. पण काही कॉमन सर्व्हिसेस आहेत ज्याच्यामध्ये कोणत्याही क्षेत्रातील ग्रॅज्युएट विद्यार्थी चालतो. जसं की तुम्हाला UPSC मधून IAS व्हायचं आहे, IPS व्हायचं आहे, IRS व्हायचं आहे, IRPS व्हायचं आहे, IFS व्हायचं आहे, या सगळ्या पोस्टसाठी तुम्ही कोणतीही डिग्री घेऊन पास होऊ शकता. IAS काय असतं कोण सांगेल का IAS बद्दल? विद्यार्थ्यांपैकी सांगा, पालकांना बऱ्याच पालकांना माहिती असेल IAS हा कन्सेप्ट ऐकला जातो. इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस ही एक सेवा आहे ज्याला आपण सामान्य भाषेमध्ये या पोस्टवरती जाणाऱ्या विद्यार्थ्याला आपण कलेक्टर असं म्हणतो. म्हणजे कलेक्टरची परीक्षा पास झाला किंवा मुलगा मुलगी कलेक्टर झाला असं म्हणतो. तर ह्या सगळ्या स्पर्धा परीक्षांचा मी हे का तुम्हाला आता सांगतोय किंवा पालकांना आता का सांगायचं किंवा 12वीच्या स्टेजवरच मी का सांगायचंय, कारण तुम्ही आत्ताच ज्या स्टेजला आहात त्या स्टेजवरूनच तुम्ही तुमचं आयुष्याची दिशा ठरवणार आहात. 12वी हा आयुष्यातला खूप महत्वाचा टप्पा असतो की ज्या टप्प्यावर जाऊन आपण आपलं भविष्य कोणत्या मार्गाने घेऊन जाणार हे ठरवतो. जर तुम्ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार असाल हे तुमचं निश्चित असेल तर खरंच 12वी झाल्यानंतर लगेच तुम्ही तयारीला लागणार आहे. कारण स्पर्धा परीक्षेचं कसं असतं, तुम्ही ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ज्यावेळेस स्पर्धा परीक्षेची तयारी करता तर या स्पर्धा परीक्षेला कमीत कमी 1.5 ते 2 वर्ष हा कालावधी लागतो. तुमच्या मॅच्युरिटी पिरियडच आहे अभ्यासाची सुरुवात आणि अभ्यासाची सिलेबस कम्प्लिशन, त्यामुळे 1.5 ते 2 वर्षाचा कालावधी लागतो. जर तुम्ही जेवढ्या लवकर सुरुवात कराल, सेकंड इयरला सुरुवात केली, तर तुमचे ते 2 वर्ष तुमचे मॅच्युरिटी पिरियडमध्ये जातात. आणि कदाचित आपण बऱ्याच ऐकतो की 23व्या वर्षी हा मुलगा IAS झाला, IPS झाला, DYSP झाला, डेप्युटी कलेक्टर झाला, तर त्या मुलांनी कुठेतरी लवकर सुरुवात केलेली असते. तर त्यामुळं तुम्ही सुद्धा या गोष्टीची सुरुवात जेवढे लवकर कराल तेवढंच तुम्हाला यश लवकर मिळतं. तुमच्या पुढची सर्व्हिस तुम्हाला जास्त करायला मिळते, तुमचे प्रमोशनचे चान्सेस ते सगळे वाढतात. त्यामुळं करिअरची निवड करताना तुम्ही 12वीच्या टप्प्यावरती खूप स्वतःला सतत विचारलं पाहिजे की आपल्याला काय करायचं. दुसरी गोष्ट अशी की फक्त स्पर्धा परीक्षा हा एकच
मार्ग आहे असं पण मी सांगणार आहे तुम्हाला. स्पर्धा परीक्षा हा एक चांगला मार्ग आहे हे मात्र. त्यावेळी सुपर 30 करिअर इन्स्टिट्यूट सिंधुदुर्ग डायरेक्टर अर्जुन सातोसकर, अकॅडमिक डायरेक्टर दीपक कुमार, विजय कुमार, देवेंद्र सिंग, नरेंद्र एडके, युरोकिड्स प्री स्कूल औरसच्या चेअरमन नीता सातोसकर आदी मान्यवर उपस्थित होते. लाईव्ह मराठीसाठी गुरुदळवी कुडाळ.